नमस्कार, वार्ता गोव्याची या न्यूज बुलेटिनमध्ये मी सचिन खुटवळकर तुमचं स्वागत करतो. आजच्या सगळ्या घडामोडी सविस्तरपणे जाणून घेऊया, पण सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले, ते रोजच्या जीवनाला मायची चव. घरकुल मसाले. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असणार भंडारी नेता, तर उपमुख्यमंत्रीपदी ख्रिस्ती उमेदवाराची लावणार वर्णी, मनीष सिसोदियांकडून घोषणा. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांचा पुनरुच्चार. निवडणुकीत निवडून आलेले आमदार ठरवणार मुख्यमंत्री, चोडणकरांचा आपवर पलटवार. भाजपमधील मतभेद लवकरच मिटणार, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडेंचा दावा. निवडणूक जाहीर झाल्यानंतर मायकल लोबोंसह सर्वांची एकजूट होणार, तानावडेंना विश्वास. ब्रिटिशांकडे भीक मागून मिळालं भारताला स्वातंत्र्य, अभिनेत्री कंगना राणावतच्या विधानावरून वादंग. खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं, कंगनाचा अजब दावा. आणि परवरीत काँग्रेसला खिंडार, शंकर फडते, विल्बर टिकलोंसह 11 जणांचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. आमदार रोहन खवटेंच्या समर्थकांच्या प्रवेशामुळे नाराजी. आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जय भंडारी असा नारा दिलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत भंडारी समाजाचा नेता आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल, तर ख्रिश्चन नेता उपमुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असेल असं सिसोदिया यांनी जाहीर केल्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. भंडारी समाज से केवल एक बार CM रहे, वो भी 2.5 साल के लिए रवि नायक जी, यानी 60 साल में पूरे 5 साल के लिए अभी तक गोवा में भंडारी समाज से एक बार भी कोई व्यक्ति मुख्यमंत्री नहीं बना. हम सब जानते हैं, आप सब जानते हैं मुझसे बेहतर, कि गोवा में ज़्यादातर लोग बहुजन समाज से आते हैं और बहुजन समाज में भी सबसे ज़्यादा संख्या, OBC समाज में सबसे ज़्यादा संख्या भंडारी समाज के लोगों की है. गोवा की टोटल आबादी का देखें तो 30% से ज़्यादा समाज भंडारी समाज से है, और गोवा की अभी तक की यात्रा में भंडारी समाज ने बहुत अहम योगदान दिया है. फिर भी अभी तक किसी पार्टी ने भंडारी समाज से किसी को मुख्यमंत्री नहीं बनाया. भंडारी समाज गोवा को खड़ा करने में बहुत अहम भूमिका निभाता रहा है, लेकिन गोवा की अभी तक की राजनीति में भंडारी समाज को वो जगह नहीं मिली. इसकी वजह से भंडारी समाज के लोगों में बहुत निराशा भी है और गुस्सा भी है. हमारी पार्टी में भंडारी समाज के काफ़ी लीडर्स हैं, काफ़ी कार्यकर्ता हैं. मुख्यमंत्री जी भी जब आप पिछली बार आए थे, अरविंद केजरीवाल जी, तो वो समाज के लोगों से मिले थे. सबकी मांग थी कि आम आदमी पार्टी आने वाले चुनाव में मुख्यमंत्री चेहरा भंडारी समाज से बनाए. आम आदमी पार्टी ने तय किया है कि हम आने वाले विधानसभा चुनाव में मुख्यमंत्री का चेहरा भंडारी समाज के किसी व्यक्ति को बनाएंगे, भंडारी समाज से एक व्यक्ति को बनाएंगे. हम जाति की राजनीति नहीं करते, पर अगर किसी समाज के हिस्से को ये लगता है कि उसके साथ अन्याय हुआ है, स्थापित राजनीति ने इतिहास में, पूरे इतिहास में उसके साथ अन्याय किया है, उसके साथ जस्टिस नहीं किया है, और उसके अंदर इसको लेके निराशा और गुस्से की भावना है, तो उसको भी समाज के साथ लेके चलना हमारी जिम्मेदारी है. हम इसको अपनी जिम्मेदारी समझते हैं. हम भंडारी समाज से ऐसे व्यक्ति को मुख्यमंत्री का चेहरा बनाएंगे जिस पर पूरे गोवा को गर्व होगा, जो पूरे गोवा के सब लोगों को साथ लेके चलने की क्षमता रखेगा, जो गोवा के विकास के लिए दिन रात मेहनत करके काम करेगा, उस पर पूरे गोवा को गर्व होगा, पूरी तरह से ईमानदार होगा, और हर जाति हर धर्म के लोग उस पर खुद गर्व करेंगे. पार्टी ने यह भी तय किया है कि आने वाले चुनाव के लिए उप मुख्यमंत्री कैथलिक समाज से रहेंगे. काही दिवसापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ते गोव्या दौऱ्यावर होते, आणि त्या गोव्या दौऱ्यामध्ये त्यांनी जे भंडारी समाज जो गोव्यात आहे त्यांच्या लोकांना ते भेटले, त्यांचे जे ग्रिव्हियन्सेस असतील, त्यांचे इश्यूज असतील, ते त्यांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आणि आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री तसेच आपचे लीडर, आपचे नेते मनीष सिसोदिया हे गोव्यात आहे, आणि आज पत्रकारांना संबोधित करताना त्यांनी असे घोषणा केली आहे की
येत्या विधानसभा इलेक्शनमध्ये त्यांचा जो सीएमचा कॅन्डिडेट असणार, सीएमचा फेस जो असणार, तो भंडारी समाजातील एक व्यक्ती असणार. तसेच जो डेप्युटी सीएमचा जो फेस असणार तो म्हणजे कॅथलिक समाजातील असणार, अशी त्यांनी आज घोषणा केली आहे. तसेच त्यांनी अशी पण घोषणा केली आहे की मंत्रिमंडळात सर्व जे सर्व समाजातील जे लोक असतील त्यांना ते घेऊन पुढे जाणार आणि मंत्रिमंडळात त्यांना एक ते एक ऑपॉर्च्युनिटी देणार पुढे जाण्यासाठी. आणि या इलेक्शनमध्ये आपने एक कॅम्पेन एक मिशन लॉन्च केलं आहे, ते म्हणजे मिशन युनायटेड गोवा. आणि ह्या मिशनच्या अंडर आपचे जे कार्यकर्ते आहे ते येत्या विधानसभा इलेक्शनमध्ये या मिशनच्या अंडर ते काम करणार आहे. मी व्हिडिओ जर्नलिस्ट नाही पण तरी गोवन वाटतला आहे पणजी. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे निवडून येणारे आमदारच मुख्यमंत्री ठरवतील. आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा आताच घोषित करणार नाही, असं प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीविषयी बोलणी सुरू असल्याचंही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रीय नेत्या अलका लांबा यांनी केंद्र सरकारवर टीका केली. भारतीय जनता पार्टी तारीख काय करपा शकना, सो त्यांची ती दुसरी बी टीम असा, बी टीमी घ्या मुद्दा मुखार काढतलो. गोयात लहान भुरगुसून सांगतलो की आम आदमी पार्टी सरकार करपाक शकता. सो जेन्ना ते सरकार करपाक शकनात तेन्ना खंयच्याय कम्युनिटीक जाते पदं पयली डिक्लेअर करता हेचो अर्थ परत क्लियर जाता. तेंची जर आश्वासनं सगळीं पळयली ती क्लियर दाखयता की हे हांगा सरकार करपाक शकना. आमी परत परत सांगता तुमी गोंयांत कितें करपाक सोदतात ते दिल्ली पयली करून दाखयात. आतां तुमी हांगा सपोज भांडारी समाजाचे मुख्यमंत्र्याक अनाउंस करपाक सोदतात, आतां दिल्ली कितें आसा, दिल्ली खंयच्यो कम्युनिटी लार्ज नंबर आसा, तेजेर म्हाका दिसता आम आदमी पार्टीन अभ्यास केला. सो फटी मारप, फटी मारता आसतना आपूण दिल्ली कसो घुसपता हाचो विचार सुद्दां केला. आमी बिलीव करतात की तो अधिकार जे न्यू इलेक्ट जाल्ले आमदार आसतले त्या आमदारांचो आनी नॉर्मल डेमोक्रेटीक नॉर्म जे आसा ते पोस्ट इलेक्शन दोज फॉट आउट ऑफ 40 MLAs हुएवर आमचे जे बहुसंख्येन आमी जिखतले जे 24-25 आमदार आमचे जिखतले ते 24-25 आमदार आमचे बसतले आनी तेच्या भितरलो जो एक मुख्यमंत्री कोण आसा तो इलेक्ट करतले आनी इमिजिएटली आमचे शपथ दिले. पूण जेन्ना एक सरकारां आशिल्ले 7-8 आमदार त्या सरकाराक सांगतात त्या पक्षाक सांगतात की आमी तुमचे हेजेर सिटांचेर लढपाक शकना, खुबशे डिफेक्टरूय गेल्ले आसले तो म्हणटा आमी तुमचे हेजेर विकासाक गेल्ले तुमचे सिंबॉल नाका. वॉट इज दॅट इंडिकेट्स इट्स क्लियरली इंडिकेट्स दॅट जो पळय तंबू उभारलेलो लोकांक हाडून हाडून तो तंबू इज कॉलॅप्सिंग एंड बाय द टायम इलेक्शन अनाउंस नोबडी विल बी लेफ्ट इन द बीजेपी. पहले हमने कहा था चोर मचाए शोर, अब साबित हुआ है कि चोर ने ही मचाया था शोर क्योंकि उसने ही किया है घोटाला वंस मोर. आपको याद होगा राफेल डील के बारे में, क्या थी राफेल डील? डॉक्टर मनमोहन सिंह जी की सरकार के दौरान यूपीए में कितने राफेल जहाज खरीदे जाने थे? 126 जहाज खरीदे जाने थे. कितने खरीदे गए? 36 का डील हुआ है, 36 पे सीधा 126 से 36 आ गए. कीमत क्या तय हुई थी कांग्रेस के समय पर? एक राफाल लड़ाकू जहाज की कीमत तय हुई थी 526 करोड़. आज मोदी सरकार कितने का एक राफाल खरीद रही है? 1670 करोड़. डील किसमें होना था? भारत सरकार और फ्रांस की सरकार के, वहां से दसॉल्ट कंपनी थी और यहां से HAL कंपनी थी. HAL कंपनी को बहुत आसानी से केंद्र की मोदी सरकार ने बाहर कर दिया. अंदर कौन आया? एक अनुभवहीन अनएक्सपीरियंस्ड अनिल अंबानी की कंपनी को बिना टेंडर के डिफेंस से जुड़ी इतनी बड़ी डील दे दी गई. एक्चुअल बाहर हुआ, पूंजीपति मित्र अंदर आए. प्राइस जो 526 करोड़ था वो 1670 करोड़ पहुंच गया. 126 राफाल जहाज खरीदने थे, 36 पे डील खत्म कर दिया गया और जो 36 जहाज का प्राइस बढ़ा है उससे सीधा देश को 41,205 41,000 करोड़ के करीब नुकसान है.
घनकचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी पंचायतींना अखेरचा इशारा दिलाय. कचऱ्याचं वर्गीकरण करून प्रक्रिया करण्यासाठी पाठवावा, अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून जबरदंड ठोठावला जाईल, असा इशारा लोबो यांनी पंचायतींना दिलाय. मला दिसता पंचायतींनी हे सिरियस घेऊची गरज आहे. अजून पासून वेस्ट रोडा देखील पडटा तो आम्ही पळयता. सम पंचायत टुवर्ड्स द नॉर्थ साईड, आणि जे पंचायतींक आम्ही हिंगासर परवानगी दिल्या तुम्ही हाडून तुमचो सेग्रिगेटेड वेस्ट हिंगा दिवचो, तेंच्यांनी 100% कलेक्शन करपाक जाय. नाजाल्यार ह्या फुडें पोल्युशन कंट्रोल बोर्ड दे आर मॉनिटरिंग, आणि कोणे जो तर फोटोग्राफ काढून घालीत जाल्यार 100% तिणी त्या पंचायतीक फायन दिवची पडटली. आणि दॅट फायन रन्स इन टू 50,000, 1 lakh, इवन 1.5, 2 lakhs अशें तेंच्यांनी फाटल्या दिसांनी डिसिजन घेतला. आणि म्हाका दिसता 2022 हे डिसिजन इम्प्लिमेंटूय जातले, बिकॉज वी आर लुकींग एट 100% गार्बेज फ्री स्टेट, दॅट इज स्टेट ऑफ गोवा. बाब लेविन्सनान आत्ता सांगलेले आहा, वी आर टचिंग ऑल द इंडस्ट्रीज, दॅट इज हॅझार्डस वेस्ट आसूं, आमचो कन्स्ट्रक्शन डेब्री वेस्ट आसूं, बायोमेडिकल वेस्ट आसूं, सगळे हॉस्पिटल्स आर हॅपी टुडे. आणि वी आर ट्राईंग टू गीव दॅम मोर रिलीफ, जे तेणी पर 7 rupees पर बेड ओ 9 rupees पर बेड कितें तरी एक रेट आहा, तिंगासर आमी गव्हर्मेंट म्हणून थोडे आमी तेंकां सबसिडायज करूंक सोदता, सो दॅट एवरी हॉस्पिटल डजंट पूट दॅट वेस्ट इन 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 द दीस म्युनिसिपल वेस्ट ऑर पंचायत वेस्ट. दे शूड कंपल्सरी रजिस्टर विथ बायोटेक अँड गीव द वेस्ट टू दॅम, सो दॅट आमी रेट जी सुबेज आहा ती आमी देवपाचो प्रयत्न चालू आहा आमचो. आणि 100% आम्ही देवयतले ते तेंका तिथून रिलीफ मिळतले, ते दॅट मार्जिन ऑफ द मनी वी वील वी डोंट माइंड पेईंग द कंपनी, बिकॉज वी वॉन्ट गोवा टू बी क्लीन. आयज आम्ही सोसडो पळयता, सोसडो कसो क्रिएट झालो, हिंगासरी सोसडे भाशेनूच वेस्ट आसलो, बट वी ट्रिटीड इट 100%. सोसड्यार आयज 65% वेस्ट ट्रीट जाले, बट ट्रीट जाल्यार तितून आनीक 20% एड जाली आयज. कित्याक जाले? कित्याक दे आर नॉट ट्रिटींग द वेस्ट, दे आर वेट वेस्ट अँड ड्राय वेस्ट इज कमींग अँड गेटींग डम्प्ड. Dry waste, they have to send it to cement factories for incineration. They are not sending. So this is what some of the municipalities, some of the panchayats are in are doing wrong things. And I feel that the South Goa treatment plant, jay disa ready zakaro, ye problem maka dista 80% solve zatele. At least 70 to 80% this problem will be solved. And we have given justice. Amche team jay inga ha. सगळ्यांनी आम्ही जस्टिस दिला या डिपार्टमेंटात. आम्ही हो डिपार्टमेंट क्रिएट केला, कॉर्पोरेशन पहिले क्रिएट केला, डिपार्टमेंट क्रिएट केला, आणि आयज याचे रिझल्ट येला. आणि गोयचो लोक फुडल्या 1-2 वर्सां भीतर पळयतलो की तुमकां वेस्ट खंयसरूच दिसचो ना. साळगाव इथला कचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्णत्वास आला असून डिसेंबर पर्यंत हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित होईल, असं घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी सांगितलं. 103 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे घनकचरा व्यवस्थापन क्षमता दररोज 250 टनापर्यंत वाढणार आहे. सर्व पंचायतींनी यासाठी सहकार्य करावं असं लोबो म्हणाले. एनहान्समेंट ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फॅसिलिटी ऍट सालिगाव टू 250 टन्स पर डे ही आमची ऑलमोस्ट रेडी झाल्या, आणि ट्रायल राऊंड याचे नेक्स्ट मंथान स्टार्ट जावपाचे आहे. डिसेंबर एंड पासून हे ट्रायल राऊंड चालू जातले, सगळी मशिनरी येऊन आम्ही दोरलेली आहे, फिटींग चालू आहे. आणि म्हाका दिसता वन ऑफ इट्स काइंड द बेस्ट टेक्नॉलॉजी, इम्प्रूवाइज टेक्नॉलॉजी. हांव मानता पहिले आमकां टीथिंग प्रॉब्लम आसलेले, बाब ब्लेज फेर्नांडीस आहा हिंगा आमचो कांदोली पंचायत आहा, तेणी हिंगासर येऊन बाब लेविन्सनान आमच्या हिंदुस्तान ट्रीटमेंट प्लांट खूप फाटी घेऊन हिंगा मिटींग झाले, डिस्कशन झाले, आर्ग्युमेंटूय झाले की आमच्या थोड्या लोकांक हिंगासर त्रास जाता. याचा जो वास येता, जो फ्युम्स भायर सरता म्हणजे याचे वासाचे वयर, ते डायरेक्ट वचून अर्धा लोकांक त्रास जाता. आम्ही त्या खातीर इम्प्रूवाइज टेक्नॉलॉजी या एनहान्समेंटान आम्ही एड केल्ली. याचा टिपिंग फ्लोर जो आहा वो अंडरग्राउंड असतो, आणि पहिलो कन्व्हेनियर बेल्ट जो आसलो वो एकूच आसलो, आता दोन केल्ले.
एक ड्राय वेस्टाक एक वेट वेस्टाक. आनी वो कित्याक आमी दोन केल्ले आहा की आमी एक्सपेक्ट करता की सगल्यो पंचायती म्युनिसिपॅलिटी दॅट इज पेनजीम आयज आमचे कडेन वेस्ट ड्राय वेट वेस्ट धाडटा ही सगली आमकां 100% सेग्रिगेटेड जाव. आनी जो तर 100% आमकां सेग्रिगेटेड वेस्ट जो तर येयलो जाल्यार आमचें काम इजी जाता. तो डायरेक्ट बेल्टार घालून सोमतो डायजेस्टरान वचोन तेजो ट्रिटमेंट स्टार्ट जाता. आयज ईटीपी आमी ओन बांदलेलो आहा. अशें जातालें की दुसरे प्लांट जे इंडियेक आहा तेजो जो ज्यूस भायर सरता ते व्हरोन आनी खंयचे ईटीपी घालप म्हणजे सेवरेज कॉर्पोरेशनाची जी ईटीपी आहा तितून व्हरोन घालप. आयज आमी ओन हे केल्ले आहा ह्याच प्लांटान केल्ले आहा आनी टॅक्नोलॉजी इम्प्रुवायज केल्ली आहा. 103 crores हो प्रोजेक्ट नेक्स्ट मंथान सोंपता. आमचो चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंतान आमकां हेका सपोर्ट केल्लो आहा. फायनान्स डिपार्टमेंटान आमकां सपोर्ट केल्लो आहा. आमकां नाबार्ड ही जी बँक आहा इंडियेची बँक जी एग्रीकल्चरल बँक आहा सपोर्टेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यानी आमकां सपोर्ट केल्लो आहा. राज्यात सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये जा सुरू आहे त्यामुळे ट्राफिक जॅमचे प्रकार सातत्यानं घडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. या समस्येवर तोडगा निघेल असंही ते म्हणालेत. ट्राफिक जाम खूप जाता त्याचे कसे किती उपाय योजना काल ट्राफिकाकडे उलयला आणि सगळीकडनं ट्राफिक जे आता पहिले अजूनही त्याचा वेगळं वे आउट तुझे दिवस मिळतं अजूनही ते सोल्युशन काढतात. डेफिनेटली ट्राफिक जाम जे आहात त्याचे सोल्युशन फालाच्या दिसा भीतर येतो. ओके ते म्हणतात की ते पुलाचे काम सगळे सारखे जायना ते जुवारीचे त्याला लागून दिगंबर म्हणतात आपण असेंब्लीन सांगलेले पण सिरियसली अजून घेऊना म्हणतात गव्हर्नमेंट. काम चालू असताना थोडासा प्रॉब्लेम जातोच. ओके तरी सुद्धा तुला सोल्युशन जे असं काढपास मिळणार. चलो दरम्यान GTDCचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांनी वाहतूक कोंडीच्या समस्येवर लवकरच तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली. पर्यटक स्वतःची वाहनं घेऊन येत असल्यानं वाहनांची संख्या वाढली असं ते म्हणालेत. झालो टुरिस्ट येऊन लागल्या पण आम्ही जर पळत जर सध्या मेजर प्रॉब्लेम फेस जाता तुमची ट्राफिक प्रॉब्लेम सध्या सॉल्व जाता त्याचे किती सोल्युशन काढपास जाय किती दिसतं तुमच्या लहान राज्य एरिया वाईज पळय सामके लहान क्षेत्रफळ म्हणतात तसे रस्ते जाय तसे असतात पण ज्या पद्धतीनं टुरिस्ट येतात ते येता असताना स्वतःचे व्हेकल घेऊन येतात फोर व्हीलर घेऊन येतात आणि ती फोर व्हीलर घेऊन येत असताना नंबर ऑफ पोलीस अँड नंबर ऑफ व्हेकल्स राजस्थान पहिले जर साहजिक आमचे जे रस्ते आहात पार्किंग एरिया ते ऑपरेटर जेणेकरून ट्राफिक रस्त्याचे जाम जाता आणि जाणून घेऊन जाय म्हणना आमचे पोलीस डिपार्टमेंट ट्राफिक सेल जो असा बऱ्यापैकी काम करता पण टुरिस्टाची संख्या चड येल्या कारणान चड गाडयांची संख्या आसल्या कारणान एक ट्राफिक रस्त्याचेर जाम जाता. आमचे सरकार प्रामुख्यान जे होम डिपार्टमेंट सांबाळटात ज्या ह्या गोंय राज्याचे आमचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ताजी सगळी वाहनी आम्ही जाता तितके प्रयत्न करतात की ज्यो गोष्टी टुरिस्ट म्हणजे आमचे सोयरे सोयऱ्या खातीर ज्यो ज्यो गोष्टी अडीअडचण जाऊंक जायना तांकां त्रास जाऊंक जायना हाचे खातीर खबरदारी घेतात आनी साहजिकच प्रयत्न. बांबोळीतील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर वुमन्स पार्लमेंट यूथ पार्लमेंट आणि पंचायत पार्लमेंट सुरू आहे. या इव्हेंटसाठी लोकांची नेआण करण्यासाठी कदंब बसेस वापरल्या जात आहेत. अनेक गावातील बसेस या इव्हेंटसाठी वळवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला होता. यावर कदंबाचे व्यवस्थापक संजय घाटे यांनी स्पष्टीकरण दिलंय. कदंब महामंडळ यांच्याजवळ आता 500 गाड्या आहेत आणि कोविडमुळे आमची इंटरस्टेट जे ऑपरेशन आहेत ते आमचे अबाउट 80% ऑपरेशन बंद आहे सध्या. दुसरं गोव्यातील सुद्धा ऑपरेशन जे आहे ते आम्ही 70% ऑपरेशन चालवतो. स्कूलसाठी ज्या गाड्या लागतात आम्हाला 86 गाड्या स्कूलसाठी चालवाव्या लागतात त्या गाड्या सध्या बंद आहेत. त्याच्यातल्या आम्ही फक्त 21 गाड्या आता स्कूलसाठी चालवतो. 94 ज्या बाहेरच्या गावात गाड्या जायच्या म्हणजे कर्नाटका आणि महाराष्ट्रामध्ये त्या 94 आता फक्त 24 गाड्या जातात. म्हणजे 21 आणि 24 ह्या गाड्या जर काढल्या तर 86 94 म्हणजे अराऊंड 100 वर आमच्याजवळ गाड्या स्पेअर आहेत सध्या.
प्लस गावातील सुद्धा जे रूट आमचे नेहमीचे चालायला पाहिजे होते ते अजूनपर्यंत लोकांचा डिमांड कमी असल्यामुळे आम्ही अजून चालू केलेले नाही, कारण डिझेलच्या कॉस्टमध्ये आम्हाला ते चालवायला आता सध्या परवडत नाही. तर हे सगळं जर बघितलं तर आम्ही दिवसाला आता अगोदर 88 to 90,000 किलोमीटर चालवायचो, आता आम्ही 50,000 किलोमीटर दिवसाला चालवतो. तर 30,000 किलोमीटर चालवण्यासाठी जे आमच्याजवळ 150 गाड्या आम्हाला लागतात दिवसाला 30,000 किलोमीटर, त्या गाड्या सध्या आमच्याजवळ स्पेअर आहेत आणि त्या स्पेअर गाड्याच आम्ही ह्या पार्लिमेंट कॉन्फरन्ससाठी सोमवारपासून आजपर्यंत म्हणजे उद्या शुक्रवारपर्यंत आम्ही चालवणार आहेत. त्याच्यामध्ये सोमवार आणि मंगळवारी आम्ही 98 गाड्या चालवल्या, बुधवार गुरुवार आम्ही 51 गाड्या दिवसाला चालवल्या आणि आता परत पंचायत कॉन्फरन्स जे उद्या आहे त्याच्यासाठी परत आम्ही 98 गाड्या चालवणार. आमचा डिझेलचा जो खर्च आहे तो मागच्या वर्षी 65 rupees पर किलोमीटर होता, 65 rupees, तो आता यावेळी 107 rupees झाला. सरकारनं मागच्याच आठवड्यात 12 rupees कमी केले, त्यामुळे हा जो रेट आहे तो 96 आला. आता हे सगळं रिकवर करण्यासाठी पण आम्हाला गाड्या कॉन्ट्रॅक्टवर नाही तर ह्याच्यावर चालवणं अपरिहार्य आहे, आम्हाला त्या चालवायलाच पाहिजे. पण लोकांना त्रास करून नाहीतर लोकांना काही त्यांच्या याला त्रास होणार नाही हे सगळं बघूनच आम्ही ह्या गाड्या चालू केलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं की कोणाची गैरसोय अशी झालेली नाही. एखाद्या ट्रीपमध्ये सुद्धा काही जरी समजा ऑपरेट झाली नाही तर आम्हाला कळवल्याबरोबर आम्ही लगेच त्या चालू करतो. सांगायचं म्हणजे आता आम्हाला दोडामार्गवरनं मला आत्ता 15 minutes अगोदर फोन आला की गोडगेवाडी नंतर तिळारी या गावात ज्या आमच्या महाराष्ट्रात गाड्या जायच्या त्या आम्ही संपामुळे महाराष्ट्रातला संप चालू आहे आता एसटीचा, त्यामुळे आम्ही त्या बंद ठेवल्या होत्या. पण त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केला की तिकडे काही संपाची झळ नाही तर आम्ही आजपासून त्या लगेच चालू केल्या गाड्या, कारण आमच्याजवळ गाड्या आहेत त्या. तर आम्ही ऑपरेशन बंद करून केलेले नाहीत, ह्या गाड्या ज्या इंटरस्टेटला आमच्या ज्या चालायच्या त्या गाड्या आम्ही आमच्याजवळ स्पेअर आहेत सध्या, तर त्या आम्ही अशा कॉन्ट्रॅक्टसाठी नाही तर जास्त डिमांड जर कुठला आला तर तिथं आम्ही ते पुश करतो. आता थोड्या डिसेंबरच्या 1 तारखेनंतर एखाद्या वेळी आम्ही इंटरस्टेट सगळं ऑपरेशन चालू करणार, त्यामुळे आम्ही नवीन काही ऑपरेशन इथं गोव्यात चालू करू शकत नाही. रूटवरच्या गाड्या आम्ही कुठल्याही चेंज केलेले नाही. मी तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला जसे किलोमीटर आमचं कसं असतं की रूटपेक्षा आम्ही किलोमीटरवर हे देतो, तर आमचं 49 to 50,000 किलोमीटर दिवसाला चालायची गाडी आणि तेवढ्याच गाड्या आम्ही तुम्हाला चालू कोणी येऊन इथं कदंबामध्ये ते हे करून रुजू करून घेऊ शकतो, काही हे नाही. सगळे ऑपरेशन जे व्हायला पाहिजे ते आम्ही आमचं मुख्य ऑपरेशन ट्रायंग्युलर रूटवर असतं, पणजी वास्को मडगाव, तर त्या रूटवर आमचं आहे. दुसरं ज्या गावात गाड्या 96 नाईट आउट गाड्या ज्या आहेत त्या सगळ्या आम्ही गाड्या पाठवतो. एखाद्या वेळी एका गावात ज्या रात्रीच्या वस्तीसाठी 2 गाड्या जात होत्या तिथे एखाद्या वेळी 1 गाडी गेली असेल, पण ती ह्या ऑपरेशनमुळे नाही, ते आम्ही सुरुवातीपासून कोविडमुळे आम्ही रिस्ट्रिक्शन आणलेलं आहे कारण पॅसेंजरच कमी आहे त्यामुळे गाड्या पाठवतो. पण जिथं 1 गाडी जायला पाहिजे तिथं आम्ही पाठवतोच, लाईक वागुर्मे नंतर इकडे तांबडी सुल्ला आपलं वाळपैला चोरला सुल्ला म्हणजे जे रिमोट एरियामध्ये जिथं प्रायव्हेटच्या गाड्या पण बंद आहेत पुष्कळ, त्यामुळे तिथं आम्ही पाठवतो. इथं पेंडियम साईडला तुम्हाला सांगायचं म्हणजे मोपा आलं नंतर हर्मल या सगळीकडे आम्ही गाड्या पाठवतो आणि आम्हाला जसा जसा लोकांचा डिमांड येतो फोन आला की आम्ही ती गाडी लगेच चालू करतो. महिलांच्या संरक्षणासाठी पिंक फिमेल फोर्स स्थापन करण्यावर विचार सुरू असल्याचं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितलं. महिला विरोधातील अत्याचारांना आळा घालण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले. जिपाडतर्फे गोवा पोलिसांच्या 14 उप अधीक्षकांसाठी 45 दिवसांचं प्रशिक्षण आयोजित केलं होतं. या प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्य सचिव परिमल राय, पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना, जिपाडचे सचिव संजय कुमार, संचालक मायकल डिसोजा आदी उपस्थित होते. स्टेटीतलो लॉ अँड ऑर्डर मेंटेन करपा खातीर सातत्यात तुम्ही सगळेजण काम करताच. आमच्या स्टेटीतलो हायेस्ट क्राईम डिटेक्शन रेट इन द कंट्री असा, बट माझे म्हणणे इतकेच असा, द प्रिव्हेन्शन ऑफ द क्राईम हाजी आमकां गरज असा.
प्रिवेंशन कशें जातलें ताचेर आमकां वर्कींग करपाची गरज आसा. नो डाउट तुमी डिटेक्शन करताच, तुमी म्हणटले प्रिवेंशन आमी कशें करूं काय म्हणून. इट इज पॉसिबल म्हाका दिसता. ताज्याय खातीर काल हांव डी जी पी कडेन आनी बापाय एस पी नॉर्थ एस पी क्रायम शोभीत सक्सेना हांच्या कडेन उलयतालो. आमच्या कडेन कालच मिटींग जाली आनी प्रिवेंशन करपा खातीर आमी कितें कितें प्रिकॉशन्स घेवची पडटली, आजून कितें कितें न्यू इनिशिएटिव्स घेवच्यो पडटल्यो आमच्या पुलीस डिपार्टमेंटान, स्पेशली फॉर द सेफ्टी ऑफ वुमन ताजी गरज आसा. आनी तें करपा खातीर डेफिनेटली होम डिपार्टमेंट वील एक्ट ऑन इट. वॉट एवर द सपोर्ट यू रिक्वायर्ड फॉर द डेट पर्पज, फॉर द अवेरनेस पर्पज, फॉर द व्हीकल पर्पज, फॉर द ट्रेनिंग पर्पज, इवन दो फॉर द स्पेशल अजूनही जी कितें गरज आसा, म्हणजे आमी विचार करता देर शूड बी द पिंक फोर्स, पिंक फिमेल फोर्स स्पेशली फॉर द वुमन, वुमन सेफ्टी हाजे इंट्रोडक्शन्स कशा पद्दतीन करप हाजो एक विचार चालू आसा. आमी वुमन सेफ्टी खातीर त्या खातीर जायत्यो गजाली ह्या होम डिपार्टमेंटांत बेगिनात बेगीन करतले आनी तुमचो सगळ्यांचो म्हणजे सहकार्य हाज्या बाबतीत लागतले. आनी हें सगळें करता आसतना हांवें त्या खातीर म्हटलां प्रिवेंशन ऑफ द क्रायम हें करपा खातीर रिसर्च करपाचें कामूय तुमीच करपाक जाय. द जी पार्ट वील हॅल्प डेफिनेटली. आमच्यो सजेशन्स ही सगळ्या तुमच्या कडल्यान येवपाक जाय वन वर वर्कींग ऑन द फिल्ड. जें तुमी पळयता डे टू डे केस हँडल करता हें तुमकां चड खबर आसा, त्या खातीर तुमच्या कडल्यान ताची सजेशन्स येवची आनी तें मागीर आमच्या कडल्यान इम्प्लिमेंटेशन्स खूब बऱ्या पद्दतीन जातलें. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आता इथंच थांबायची, पण तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.